हो, मीच ठेवले होते खोटे दागिने ड्रॉवर मध्ये. तिच्याकडे काय बघतेस रागाने? मला विचार, मला विचार. मी देतो तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. विचार, विचार. ड्रॉवर मध्ये खोटे दागिने मी ठेवले. कारण मी जर का तसं केलं नसतं ना, तर तू या निष्पाप मुलीचं जगणं नकोस केलं असतंस. रसिका, कोणावरही आरोप करण्यापूर्वी ना आपण 10 वेळा विचार करावा. त्या माणसाची बाजू देखील आपण ऐकून घ्यायची असते आणि मग निष्कर्ष काढायचा असतो. सुलक्षणाला जे काही मी ओळखते ना, त्यावरून एक गोष्ट सांगू शकतो. तिची जरी चूक असली ना, तरी ती बोलणार नाही. कारण आदर आणि संस्कार. सुलक्षणाचं दुर्दैव हे आहे की माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. माझ्याकडे तेवढे पैसे असते ना, तर मी ड्रॉवर मध्ये खोटे दागिने नाही, खरे दागिने ठेवले असते. रसिका, तुझ्याबरोबर मी संसार केलाय, तुला चांगलाच ओळखून आहे. मला मान्य आहे की आपल्या दोघांमध्ये तू उजवी ठरलीस आणि मी डावा आहे. मला एका गोष्टीची पक्की खात्री आहे, जोपर्यंत तुला दागिने मिळणार नाहीत, तोपर्यंत तू या गरीब बिचाऱ्या पुरीचं जगणं नकोस करशील. विठ्ठल, मला हे माहिती नाही की दागिने कुठे आहेत किंवा नेमकं काय घडलंय ते, पण एक गोष्ट नक्की सांगू शकतो, तुझी बायको सुलक्षणा निर्दोष आहे. पण तिला समजून न घेता माझी बायको, या घरची मोठी सून, सुलक्षणावर आरोप करते, तिला आरोपी ठरवते. म्हणून मला हे सगळं करावं लागलं. सुलक्षणा, मला माफ कर, मी तुला मदत करायचा प्रयत्न करत होतो, पण माझ्या बाबतीत नेहमी असंच होतं. एखादी गोष्ट करायला गेलो की नेहमी त्याच्या विरुद्धच काहीतरी घडतं. मला माफ कर. दादा शांत, यात वहिनी माईची काही चूक नव्हती. तिने सुलक्षणाला काही त्रास दिला नाही. ती फक्त सुलक्षणाला एवढंच विचारत होती की तिने दागिने कुठे ठेवलेत. आणि मला नाही वाटत की यात बहिणी माईची काही चूक आहे. माझ्यासाठी दागिने जास्त महत्वाचे नाहीयेत. फक्त खरं काय घडलं हे जाणून घेणं महत्वाचं आहे. सुलक्षण, एकदाच सांगून टाक, दागिने कुठे आहेत? घरी विसरलीस का आणखीन कुठे ठेवलेत? सुलक्षणा बोल, कुठे आहेत दागिने? सुलक्षणा बोल. बाकीचे बाबा येणार आहे तुझ्या.
रसिका, उद्या सगळ्यांना तुझं खरं रूप दाखवतो. शांत बसा. उगाच सगळ्यांसमोर तमाशा करू नका इज्जतीचा. तमाशा आणि इज्जत म्हणे. आई कशा आहेत तिकडे? बरे आहेत. ते सुलक्षणा इथे आल्यानंतर तुम्हाला घर अगदी खायला उठत असेल नाही? वय आता काय सांगायचं, कोणाला बिचाईनच पडत नाही बघा. म्हणजे ते आमचं निरुत्तर म्हणजे मागच लागलं होतं. मी आबी येतो. घेऊन यायचं की त्याला? आता आणणारच होतो, पर थोडी तब्येत बरी नाही. काय झालं? काय नाही, म्हणजे किरकोळ तापच आलंय. पोरं उन्हात खेळतात. विठ्ठल भाऊ दिसत नाही कुठं. तुम्ही येणार म्हणून थांबला होता तो, पण काय त्याला अर्जंट काम आलं ना म्हणून तो गेला. काम पहिले. आणि आपले साहेब विष्णुपंत कुलदेवतेला कसे आहात? बरं आहे. आपण ठीक बसा. सुलक्षणाची आई आणि त्या भावालाही आणायचं होत बरोबर. वय ते म्हटले होते, माग लागले होते, पण आमचं निरू आहे ना, त्याला ताप आलाय. उन्हातानात खेळत असतो ना तू. घ्या, सुलक्षणा आलीच. बाबा बाबा. बाबा पाया पडते. अगं असं काय चुकीरा तशी बाळा. समजे ठीक आहे, निरूपी बरं लय आठवण काढतो तुझी. बाबा तुम्ही अचानक असं काय सांगत? तुझ्यामुळे यावं लागलं पोरी. माझ्यामुळे? हे बघ, हे विसरली होतीस काय आजकालची पोर तुम्ही. अग पोरी, तुझे दागिने विसरली होतीस तू घरी. आणि ही इतके दिवस काळजी करत बसली. काळजी मिटली ना तुझी आता? हे ते दागे आणि घाल. ये पिल्ल्या, अगं घर आवरा घेतलं तेव्हा हे सापडलं. आजकालची पोरं समजा विसरतात बघा. बसा. अगं घाल ना ते. बरं आता तुम्ही जेवणच जायचं? नाही, म्हणजे काय जेवायला काय हरकत नाही नारायणराव, पण ते आमच्यामध्ये पद्धत अशी आहे की पोरच्या सासरी पाणी बी पित नाही.
अहो आता जुने रीती रिवाज विसरा आता. मुलीच्या सासरी पहिल्यांदाच आलात ना, जेवणच जायचं. हो सुलक्षणा, बाबांच्या आवडीचं कर काहीतरी. हो कसं जायचं तरच. बाबा बसा, मी येते. बसा बस. हा मला जेवायला थांबता येणार नाही, मला काम आहेत ना. पण तुम्ही जेवून जायचा. मला ताईकडे जायचंय, ताईकडे जायचंय, मला मला ताईकडे जायचंय. वैरे बाळा, जायचं म्हणलं ना आपण ताईकडे, तू झोप बरं डोळे बंद करून. ताईकडे जायचंय मला. जायचं म्हणलं ना तुला, झोप बरं शांतपणे. वसू कसं आहे ग निरंजन, ताप उतरला का? भाई ताप उतरला आहे, पर ग्लानी देव अशक्तपणा खूप आहे अंगात. बाबा ताईकडे घेऊन चला मला. हे असं बडबडतोय बघ झोपेत. ताईकडे घेऊन चला, ताईकडे घेऊन चला. आता सकाळी याचा ताप उतरला असता तर गेला असते की नाही बाबांसोबत चुलूकडे. तिचं लगीन झाल्यापासून लय आठवण काढतोय बघ तिची. ताईकडे जायचंय. भाव बहिणीचा लय जीव होता ना एकमेकांवर. आता ह्याचे बाबा जाईस तोर ताप होता, आत्ता उतरलंय त्याचा ताप. असू दे, काळजी करू नको. आता बरा झाला ना की पाठी सुलू कळ. पण बाबाचा उपाय कामी आला की नाही? वय ताईकडे जा. सुलू तुला आठवण येते ना? बाबांनी हे दागिने परत कसे आणले? त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले? इकण्यासारखं तर घरात काही पण नाही. त्यांनी घरच तर विकलं नाही ना. आणि असं असेल तर आता हे राहणार कुठं? आणि असं नसेल तर बाबांनी एवढे पैसे कसे उभे केले आहेत? सुलक्षणा, असं म्हणतात की घरात भांडी पडली की कोणीतरी येणार असत. पण आपल्याकडे तर कोणीतरी आल्यावर भांडी पडायला लागली आहेत. असंही म्हणतात सुलक्षणा की घर म्हटलं की भांडी वाजणारच, पण ती अशी वाजू नयेत. आणि ती वाजू नयेत म्हणून खरं काय ते सांग, तू दागिने खरच विसरून आली होतीस की मुद्दाम ठेवून आली होतीस? नाही, आणि दागिने विसरूनच आली होतीस माहेरी तर मग तसं सांगायचं होतंस, एवढा मोठा तमाशा झालाच नसता. तुझी खाली असलेली मान आणि शांत राहणं एवढंच सांगतय की काहीतरी गडबड नक्की आहे. मला असं का वाटतंय, या सगळ्यात काहीतरी गोंधळ आहे. नाही असं काही नाहीये. मला खरंच आठवत नव्हतं दागिने कुठे ठेवलेत. काही हरकत नाही, पण जे झालं ते लक्षात ठेव, नाहीतर तुझ्यासाठी चांगलं नसेल. सगळं नीट लक्षात ठेव. आणि हो, कांदा खूप चिरलास आता. डोळ्यातलं पाणी पुसून घे
जेवण गरम केलंस का? तुझे बाबा जेवणाची वाट बघतायत. हो, मी जेवण गरम करायला चालले होते. त्यासाठी गॅस पेटवावा लागतो. अरे झालं की पोरी अग करा, सुरू करा आपण नंतर. ताईसाहेब, आमची सुलू म्हणजे तुमची सून कशी आहे सांगितलं नाही. अहो, आधी ती तुमची मुलगी आहे मग आमची सून. आणि घर सोडलं म्हणून लेक एवढी परकी का होते लगेच? तसं नाही ताईसाहेब, म्हणजे एकदा का लेकीचं कन्यादान करून टाकलं की मग तिच्यावर सासरच्यांचाच हक्क असतो. काय माहेरच्यांसाठी तर ती 4 दिवसाची पाहुणीच असते. ताईसाहेब, तुमच्या घरची सून आहे, तुमची लेक आहे ती, तिचं काय चुकलं ते सांभाळून घ्या. तिला तुम्ही आमची मुलगी म्हणता आणि चिंता तुम्ही करता. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमच्या मुलीला आम्ही सांभाळून घेऊ. तसं नाही ताईसाहेब, चिंता तर वाटणारच ना. ओ, काय झालं तरी पोटचा गोळा आहे शेवटी. तिचं लगीन झाल्यानंतर अंगणाकडे पाहिलं की बागडणारी चिमुकली सुलू डोळ्यासमोर येते. खरं आहे तुमचं म्हणणं, पण तुमची सुलू अगदी आनंदात राहील आमच्या घरात. पण सुलक्षणा अगदी लाखात एक आहे, कधी कोणाला काही बोलत नाही, काही नाही. तुमचे संस्कार अगदी दिसून येतात मुलीमध्ये. बाबा पोहे, अगं नको पिल्ल्या, किती वाढणार आहे, पोट भरलं की आता. अगं नको ना, बाबांना हात धुवायचे असतील ना. डाव संपलाय पण खेळ संपलेला नाहीये. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.